नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला 21 भाज्याची भाजी बनवून दाखवणार आहे। आता गणेश चतुर्थी गणपती बसणार आहे, तर आपण गणपतीच्या नैवेद्यासाठी 21 भाज्याचा नैवेद्य असतो। गौराईला आपला 21 भाज्याचा नैवेद्य असतो। गणपती गौराईसाठी आपण हा 21 भाज्याची नैवेद्य दाखवतो। उठवायच्या दिवशी पण आपल्याला हा 21 भाज्याचा नैवेद्य हवा आहे। तर अशा पद्धतीने ह्या भाज्या मी निवडून घेतलेल्या आहेत बारीक कट करून, आणि दोन पाण्याने आपल्याला ही भाजी स्वच्छ धुऊन मग आपण तयार करून घेऊ। भाजी मी दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेली, आता आपण भाजी तयार करून घेऊया। कढई गरम झालेली, तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। 1 चम्मच तेल घालायचं आहे। तेल छान गरम होऊन देणार आहोत। मोहरी घालायची आहे चिमूटभर। ती छान तळतळल्याच्या नंतर चिमूटभर जिरे घालायचे आहे। अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घालायची आहे, आणि कलर येण्याइतपत हळद घालायची आहे। लाल तिखट आणि हळद एवढाच मसाला ॲड करणार आहोत। अशा पद्धतीने भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे, तर आपण याच्यामध्ये आता झाकण ठेवून देऊया। झाकण ठेवलेलं आहे। ह्या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, फक्त आपल्याला ही भाजी वाफेवर तयार करायची आहे। तर 5 मिनिटांमध्ये आपली ही भाजी छान शिजेल। 5 मिनिटानंतर पाहूयात भाजी तयार झालेली। आपण भाजी चेक करून पाहणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत, भाजी चेक करून पाहूयात। तर अशा पद्धतीची आपली भाजी छान तयार झालेली आहे। वाफेवरली भाजी तयार केलेली पाहू शकता। खूप सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ। बाऊलमध्ये भाजी सर्व काढून घ्यायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपली भाजी तयार झालेली पाहू शकता तुम्ही। सुंदर भाजी झालेली, छान भाजी तयार झालेली पाहू शकता तुम्ही। 21 भाज्याची भाजी बनवून घेतलेली। गणपती बाप्पासाठी तुम्ही नक्की हा नैवेद्य बनवून पहा। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशीच एक नवीन छानशी रेसिपी घेऊन येत आहे। तोपर्यंत बाय बाय।